सगळे विनंती करते सरांनी व्यासपीठावर भाषण द्यावं. मित्रांनो, चालताना कधीतरी मागे वळून पाहावं. चालताना कधीतरी मागे वळून पाहावं आणि आपणच कापलेलं अंतर डोळे भरून पाहावं. भाषणाची सुरुवात करण्या अगोदर थोडस माझ्या भाषणाचं प्रास्ताविक सांगतो. अगोदर मी विचार केला भाषण इंग्लिश मध्ये द्यावं. मग त्या ठिकाणी आपले ज्येष्ठ कर्मचारी दीपक डावकर सरांना विचारलं, दीपक सर इंग्लिश मध्ये भाषण देऊ का? ते म्हणले इंग्लिश मध्ये भाषण दे, कळलं जरी काय नाही ऐकायला भारी वाटतं. मग मी दुसरा मग कुणाच तरी मत घ्यावून संदीप शेरसाकडे गेलो. संदीप शेरसाकडे मला सांगितलं, सर म्हणे तुम्ही भाषण मराठीतच द्या. म्हणलं का? मला इंग्लिश खूप कळते म्हणे, पण पाळवीला काहीच कळत नाही. तर मित्रांनो, आता मी आपल्या भाषणाची सुरुवात करतो. कंपनी हा कुटुंबासारखे असतात. आपण कंपनीची भरभराट व्हावी यासाठी प्रयत्न करत असतो आणि कंपनी कुटुंबामध्ये जसं आपण एकमेकांची काळजी घेतो, एकमेकांच्या जबाबदाऱ्या पाहतो, सर्व काही व्यवस्थित चाललंय का पाहतो, त्याचप्रमाणे कंपनी सुद्धा आपण सर्वांची काळजी घेतो आणि आपल्या जबाबदाऱ्या पाळून एखादं स्वप्न पाहत असतो. तर मित्रांनो, कंपनीविषयी आपलं स्वप्न काय असलं पाहिजे? कंपनीविषयी आपलं स्वप्न असं पाहिजे की या नाशिक सिटीमध्ये ज्या सर्वोत्तम कंपनीच्या लिस्टमध्ये आपण ऑलरेडी आहोतच, पण तरीही सर्वोत्तमच्या लिस्टमध्ये आपण कायम राहिलं पाहिजे. महाराष्ट्र राज्य असू, नाशिक देश असू, ग्लोबल लेवल असू, तर आपल्या कंपनीचं नाव हे पुढं गेलं पाहिजे. आणि टीम लीडर या नात्याने मला विश्वास आहे की आतापर्यंत जे आपला कामाचा एकमेकावर विश्वास आहे त्यानुसार आपण हे यश नक्की, जे स्वप्न आपण पाहिले ते नक्की पूर्ण करू, कारण या 7 वर्षात आपण छोटे छोटे स्वप्न पूर्ण केलेले आहेत. मित्रांनो, आतापर्यंत आपण या मागील वर्षामध्ये खूप काही पाहिलंय. आनंद पाहिलाय, दुःख पाहिलंय, यश पाहिले, अपयश पाहिले, चढ उतार पाहिले, सर्व काही पाहिले, संकट सुद्धा पाहिले, पण आपण हार पत्करलेली नाही. कारण आपल्या एकमेकावरती असणारा विश्वास, कामाप्रती असणारी आवड आणि कंपनीचा असलेला आपल्याला सपोर्ट, या सगळ्या गोष्टीमुळं आपण हे सुद्धा गोष्ट पूर्ण करू शकतो. त्यानंतर मित्रांनो, आता आजपर्यंत आपण जे काय आपले कामं होते ते आपण केले, कधी लेट नाईट केलं असेल, कधी कोणी शनिवार रविवारून केलं असेल, कोरोना काळातसुद्धा केलं असेल मी सोडून, तर बाकीचे सगळ्यांनी केलं असेल, तर या सगळ्या कामाला कामाचा तुम्ही जे काम तुम्ही केले ते सगळे कामं तुम्ही मनास मरून आता नवी एनर्जी घेऊन पुढे सुद्धा असेच काम कराल अशी मला आशा आहे. मित्रांनो, आजचा दिवस हा ते सगळे काम विसरायचा आणि आपल्यासाठी हे 5-7 तास एन्जॉय करण्याचा आहे. तुमचे जे काही टेन्शन असतील, जे काय RFI टेन्शन असतील, सबमिटर, दिनेश सरांची होल्ड लिस्ट, कुणाचे गॅदर शीट, सगळे टेन्शन बाजूला ठेवून आज आपल्याला आजचा हा दिवस अविस्मरणीय बनवायचा आहे. याच दिवशी मला आजच्या आपल्या सर्व गुरुजनांबद्दल एक बोलायचं आहे. हे जे गुरु ज्यांनी आम्हाला घडवलं, ज्या कोण टीमला सर्वांना घडवलं, जगवायला असला पोशिंदा तरी खेळवायला कोणी न्यारच असावं लागतं. जगवायला असला पोशिंदा तरी खेळवायला कोणीतरी न्यारच असावं लागतं. फुलवायला असली जमीन तरी झुरवायला मात्र वारच असावं लागतं. मी ज्ञानाच्या वाऱ्याबद्दल बोललो आहे. दुसरं झुलवणं वेगळं, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर याचबरोबर मला, मी एक टीम लीडर या नात्यानं आतापर्यंत जेवढे आपले कर्मचारी आहेत यांच्या सर्वांचा मी ऋणी आहे की त्यांनी वेळोवेळी सर्वांवरती विश्वास ठेवून आपण जे आपण काम करतोय या कामाला आपल्याला असंच पुढे जायचंय म्हणून. त्याचबरोबर स्पेशली मला किशोर सरांबद्दल श्री संत तुकाराम महाराजांचं एक चरण मी एक वाक्य मी त्या अभंगातून आणलेलं आहे की ज्या ज्या वेळेस मला काही समजलं नाही आणि मी जर कॅबिनमध्ये गेलो तर सरांना माहीत असतं की याला काय करणार नाही ते, तर त्याच्या रिलेटेड एक शब्द आहे, माझिया मनीचा जाणूनिया भाव, माझिया मनीचा जाणूनिया भाव, तो करी उपाय गुरु राव. तुम्हाला या आनंदाच्या दिवशी सर्वांना शुभेच्छा देतो. इथून पुढे पण तुम्ही असं सहकार्य करून सर्वजण आपल्या कंपनीला भरभरीसाठी सगळ्यांनी योगदान द्याल हीच मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो. येते माझे
याठिकाणी माझे इथे 287 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय स्केटिंग.